सेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गावरान ढंगातील काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके या वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांच्या वैचारिक गोष्टींवरून शिवसेना भरकटलेली आहे असा आरोप करत सेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले आहेत. सर्वप्रथम सूरत त्यानंतर गुवाहाटी या ठिकाणी बंडखोर आमदारांना 5-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे. हे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत या हॉटेलची खुमासदार चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि सर्वत्र बापूंचा गाजावाजा झाला. एकदम गावरान ढंगातील त्यांची भाषा सर्वांना भुरळ घालत आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके आहे या त्यांच्या 3 वाक्यानेच गावाकडच्या लोकांना कधीही न पाहिलेल्या 5-स्टार हॉटेलचे दृश्य डोळ्यासमोर तरळत आहे. हॅलो हॅलो नेते नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठे आहे नेते? 3 दिवस झाले फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे. बर, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. हॉटेलमधील सोयी सुविधांपासून दिल्या जाणाऱ्या सेवा आमदारांना अप्रूप वाटत आहेत. त्यातच त्यांच्या गावरान शैलीतील काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके या शब्दांनी मात्र देशाला वेड लावले आहे. त्यांच्या या वाक्यावर जोरदार मीम्स तयार होत आहेत. फेसबुकवर तर अनेकांनी काय झाडी काय डोंगर काय हॉटेल याचा धुराळा उडवून टाकला आहे. इतकेच काय तर आता यावर मराठी रॅप गाणे देखील आले आहे. हॅलो हॅलो नेते नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठे आहे नेते? 3 दिवस झाले फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये. बर 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 बर. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचे काय होईल माहित नाही, पण शहाजी बापू पाटलांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके या वाक्यांनी समद्या देशाला वेड लावून वातावरण गारेगार केले आहे.